सगळ्यांनी या ठिकाणी सही सलामत पाळायचं आहे. मान्यवरांच्या या ठिकाणी अमरगड टळसुरे संघाला शुभेच्छा सदिच्छा देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे केमेश्वर कुंभे संघाला शुभेच्छा सदिच्छा देताना मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणूनच सगळ्यांच्या या उपस्थितीमध्ये आज हा अंतिम सामना अंतिम हा फायनलचा सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय. हा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी कुंभे आणि कुंभे पंचक्रोशीतील गर्दी प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांची वर्दी, महिलांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून मनस्वी हार्दिक स्वागत. अमर भारत टळसुरे आणि खेमेश्वर कुंभे, अमोल दोन मिनिटं लक्ष द्यायचं इकडं. आपण या ठिकाणी सगळीजण स्पर्धा बघत आहोत. यापूर्वी आपण बऱ्याच वेळा या स्पर्धा खेळल्या. आपल्या माध्यमातून आपण यावेळेस बरेच जण आपण कबड्डीच कळलो. आपल्या माध्यमातून तुम्ही सगळीजण पुढे आलात. मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर आपण ही स्पर्धा खेळत असताना हा दादा आपली लाईव्ह करतोय. मी त्याला बघितलं, ओम तेलोबा असेल तुमची ती कुठली तरी खेमेश्वरची तीन वर्षानंतर होणारी भेलेश्वर यात्रा असेल त्याला मी लाईव्ह केली. त्या दादासाठी मी त्याला दोडा सगळ्यांसाठी एकदम सांगेन दोडा त्यावरून त्याचं स्वागत करा. कारण त्याने ती लाईव्ह केली म्हणून सगळ्यांनी बघितली. बऱ्याच जणांचे रिस्पॉन्स आले. दादा मी तुझ्यासाठी एकदा सगळ्यांसाठी जोरदार एवढ्यासाठी सांगितलं. तू बऱ्याच अंशी एक चांगलं केलं. तेलुगाची यात्रा पण तू दाखवलीस. असेच या ठिकाणी होणारे सगळे कार्यक्रम आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून दाखवत जा. आम्ही सगळीजण तुझ्या पाठीशी असू एवढं तुला सांगतो. आणि मला वाटतं कबड्डीची स्पर्धा म्हटलीस या पंचकृतीमध्ये आपल्या माध्यमातून बऱ्याच वेळ इथं संपन्न आपण केली. इव्हन कुंभे असोल, जटवली असोल, गावतळे असेल इथपर्यंत आपण नेली. अमोल असेल किंवा आपला कोणतरी एक खेळाडू असेल, ही स्पर्धा तुला कशी वाटली? आमच्यासाठी दोन मिनिटं तू बोलायचं आहेस. नमस्कार मंडळी सर्वांना. आज माझ्याच गावात माझाच खेळ म्हणजे हा कबड्डी खेळ खेळताना मला खूप आनंद होतोय. आणि त्याचप्रमाणे माझ्याच गावातल्या कबड्डी रसिकांचं किंवा माझ्या मंडळीचं जो आम्हाला प्रोत्साहन मिळतोय त्याच्यामुळेच आम्ही आज फायनलपर्यंत किंवा आम्हाला तेवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आणि त्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्यामुळेच आम्ही कुठेतरी अजून ताकदीनं खेळतोय आणि पुढे येण्याचा प्रयत्न करतोय. आणि आमच्या कुंभे गावाचा कबड्डीचा खूप मोठा इतिहास आहे. आणि त्या इतिहासाच्या आधारावरतीच किंवा त्या इतिहासाचा आम्हाला कुठेतरी पाठीवरती हात आहे. आणि त्या पाठीच्या थापेमुळे आम्ही आज कुठे दापोली तालुक्यात कुठे ना कुठे खेमेश्वर कुंभे नावाचं मंडळाचं नाव आहे. आणि काकांच्या बद्दल बोलायचं की त्यांनी सुद्धा कधी आम्हाला असं त्यांची समोर टीम असली तरी आम्हाला कधी दाखवलं नाही कारण ही टीम तुमची आणि ही टीम आमची आहे. ते कधी सुद्धा एखादा नियम चेंज झाला ते सांगायचे नाही. त्यांचं बरोबर आहे. आणि पुन्हा आयोजकांचे आभार मानतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्यामुळे धन्यवाद. दोन मिनिटं या ठिकाणी पोलीस मित्र संघटना सर कासारी सर असाल, आपण सगळी जण असाल, त्या टीमला तर मी बोलायला लावणारच आहे. माझी टीम आहे, ती स्वतःची टीम आहे, आपण उभी केलेली टीम आहे. मला वाटतं पोलीस मित्र संघटना या ठिकाणी आपण स्थापन केली. मला वाटतं मागाशी सांगितलं दादानी आपल्याला एखादा ऍक्सिडेंट घडला तर कोण थांबत नाही, सगळे थांबत नाहीत. आपण बघितलं सगळ्यांनी. मला वाटतं हेच होणं गरजेचं आहे की जेव्हा आपला मित्र असेल, परिवार असेल, आपलं स्वतःचं कुटुंब म्हणून जेव्हा आपण एकत्र थांबतो तेव्हा सगळ्यांनी एकत्र थांबणं गरजेचं आहे. त्यांनी मागाशी पण सांगितलं ही पोलीस मित्र जी संघटना आपण स्थापन केली. मला वाटलं या ठिकाणचे सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, या गावचे सगळे सर्वे सर्व असतील, सगळ्यांना सोबत राहून जे आपण सगळं करताय याबद्दल आपण सगळ्यांचे विशेष आभार मानू. या उपाध्यक्ष असतील आणि अध्यक्ष असतील दोन मिनिटं त्यांनी आपली संकल्पना आपण सांगायचंय. मला वाटतं आमच्याकडे पण असं म्हणजे गावात चाललं आहे पण जेणेकरून आपली पण गावाची संकल्पना आपण सगळ्यांसमोर ठेवायची आहे. जेणेकरून आपली गावाची संकल्पना ठेवून या ठिकाणी सगळीजण या ठिकाणी आपला बोध घेतील आणि पुढे वाचतील. दोन मिनिटं आपण बोलायचं यानंतर आपण त्या टीमला पण बोलायचं. धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज प्रथमतः मानवंदना करून या ठिकाणी पोलीस मित्र संघटना शाखा कुंभे. खरं तर सांगायला मला अभिमान वाटेल पोलीस मित्र संघटनेचं काम करत असताना या ठिकाणी एक मध्यंतरी एक ऍक्सिडेंट झाला होता. त्यावेळेस इथल्या स्थायिक लोकांनी एवढ्या शांततेत पद्धतीनं तो विषय हाताळला होता. समोर पोलीस मित्र संघटनेची जी मंडळी होती आम्हाला माहिती सुद्धा नव्हती. त्यांनी आम्हाला जवळ केलं आणि मला सांगितलं की तुम्ही जो हा विषय मिटवलेला आहे अतिशय शांततेत पद्धत मिटवलेला आहे, तुम्ही पोलीस मित्र संघटनेचा काम करायला इच्छुक आहात काय? आम्ही लगेचच आम्ही तिथे असणारे आमचे जे महेंद्र कोळे, सचिन काष्टे, इतर जी मंडळी होती आम्ही ताबडतोब सांगितलं की आम्ही करायला तयार आहोत.
सांगायचं गोष्ट महत्त्वाची म्हणजे या संघटनेमध्ये 22 मुलांचा आता आम्ही सहभाग घेतला आहे. त्याच्यामध्ये आता मागच्या वेळेस आपण पाहिलं की ज्या वेळेस एकदा चिपळूण सारख्या शहरामध्ये खेड सारख्या शहरामध्ये पाणी तुंबतं, कुठे झाडे पडतात, कुठे काय मोठा नुकसान होतो. आमचा जो भरकटणारा जो तरुण आहे तो खऱ्या अर्थानं सेवेकडे निघालेला आहे आणि त्याची या गावाला अभिमान आहे की गावामध्ये अशाच प्रकारचे उपक्रम हे सतत व्हायला पाहिजे. आणि माझी खात्री आहे, मी संपूर्ण गावाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतोय. त्याचप्रमाणे माझी खात्री अशी आहे की ही संघटना निश्चितच गाव परिवर्तनाकडे नेल. वेळ प्रसंगी तिथे अडीअडचण असेल तिथे ही सर्व मंडळी ही धावून येईल. कारण ही सगळी मंडळी जी आहे ही काम करणारी मंडळी आहे, नुसतं संघटना स्थापन करून थांबणारी नाही. कारण त्यांची सुरुवात इतकी दमदार आणि धडाकेबाज झालेली आहे. तरी आजच्या या कार्यक्रमानिमित्त पोलीस मित्र संघटना शाखा कुंभे या 22 तरुणांना माझ्या वैयक्तिक शुभेच्छा. त्या अपेक्षा करूया. मला वाटतं 2 मिनिटं आम्ही परत केलं म्हणजे मला वाटतं बरीच वर्ष आपण या ठिकाणी काहीतरी चांगलं करत असतो. या ठिकाणी 2 मिनिटं आपल्या शुभेच्छा. फक्त मी पोलीस मित्र संघटनेचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी खेळण्याची संधी दिली. जवळजवळ सीझन संपत झालेला तरी पण अचानक ही टुर्नामेंट घेतली आणि पावसाने पण चांगला सपोर्ट केलाय. आणि मी अजून एक बोलू इच्छितो की इथला प्रेक्षक एकदम धरती प्रेक्षक आहे. अजून पण 1 वाजत आलाय तरी पण प्रेक्षक पण अजिबात आलेला नाही. प्रेक्षकांचं खूप सारं प्रेम आपल्या कबड्डीवर पंचकशीत मिळत. 2 शब्द मला वाटतं माझ्या पोरगेने तुम्हाला सांगितलं असेल आम्ही कबड्डी इथूनच शिकलो आम्ही जे काय आहोत. मला वाटतं आम्ही आज घरच्या घरी जे पाय रोवले आमच्या प्रत्येक स्वतःच कबड्डी आहे. प्रत्येक स्वतःच कबड्डी आम्ही जे काय आहोत जे कमवलं ते कबड्डीमुळे कमावलं. त्यामुळे आहे ना आम्ही कबड्डीला कधी आयुष्यात विसरलो नाही. आम्ही मेलो तरी कबड्डीसाठी मैदानात उतरणार आणि हारलो तरी पण कबड्डीसाठी मैदानात उतरणार. मला वाटतं आपलं कुटुंब आपली पंचक्रोशी आम्ही या कबड्डीमुळेच जे आहोत ते कबड्डीमुळेच आहोत. त्यामुळे आमची ओळख या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित आहोत. कोकणी ममकार ना तुझ्या बऱ्याच वेळी आम्ही बघतो. एवढ्यासाठीच आम्ही तुला उपस्थित होतो. एवढ्यासाठीच केलंय की ज्या प्रकारे तू व्हिडिओ करतो मला वाटतं ओम तेलोबाची असेल किंवा कुंभ्यातली असेल तुमची जी काही इथं पर्डे असेल तुमची जी काही म्हणजे बऱ्याच प्रकारचे गावाचे क्राफ्ट बऱ्याच प्रकारे या ठिकाणी
आमच्यासाठी सगळ्यांसाठी सादर करतोच अशाच प्रकारचे कार्यक्रम आमच्यासाठी सगळ्यांसाठी सादर कर. तुझ्या पाठीशी आम्ही सगळे उभे राहू. 500 रुपये तुझ्यासाठी मोठी काही भेट नसेल, पण तू ज्या ज्या वेळेस आमच्यासाठी सगळ्यांसाठी सांगतील या 500 रुपयाचं 5000 केव्हा तरी डिफरन्स करतील. आम्ही सगळ्यांनी म्हणतो आमच्या सगळ्यांची असू देते तुझ्या पाठीशी. नेमकं कोण मारणार माझी कोण टाळणार विजयाचा दावेदार. आणि खऱ्या अर्थानं जर नवदीप कबड्डीपट्टूंना जर या खऱ्या अर्थानं आपल्या या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आजच आपण कबड्डी असोसिएशन रजिस्ट्रेशन करायचं आहे. पुढची जी योजना असेल पुढच्या काळातली. त्यांचा सत्यवर्ती महिलांची उपस्थिती सगळ्यांचं मी मनापासून पोलीस मित्र संघटना कुंभे शाखेच्या वतीनं मी स्वागत करतो. आणि सगळ्यांना विनंती आहे की हा पूर्ण सामना जो आहे हा लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ओमकारच्या प्रयत्नातून हा लाईव्ह हा पाहायला मिळणार आहे. आणि पहिल्या चढाईत पहिला धक्का मिळतोय अमर भारत काळसुरे संघाला. शुभम तेरेकर याच्याकडून हा लाईव्ह थेट प्रक्षेपण या सामन्याचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. शुभम तेरेकर शुभमकर देखील मनामध्ये गालामध्ये हसला जातोय. आणि म्हणूनच या सामन्यामध्ये आपण सहभागी होताना आपण सल्ला मसलत प्रशिक्षण देखील न देता आपण मनापासून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर पहिल्या चढाईमध्ये पहिला धक्का मिळतोय अमर भारत काळसुरे संघाला. पहिल्या चढाईचा मानकरी बाबू मोगरेला यशस्वी पकड होते ही खेमेश्वर कुंभेच्या प्रांगणामध्ये. आणि याच ठिकाणी अमर भारत काळसुरे संघाचं भको वादळ धोंगावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच दुसऱ्या चढाईचा मानकरी ठरतो अझर पेटुवनकर. आपल्या साथीचा पुरेपूर फायदा अमर भारत काळसुरे संघाला करून देण्याचा त्याचा इरादा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी दुसरा धक्का मिळतोय तो अर्थातच अझर पेटुवनकरच्या रूपाने अमर भारत काळसुरे संघाला. आज कृत्य आपल्याला वाकवलीच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थानं सुरुवातीला घसरलेला डाव अमर भारत काळसुरे संघानं त्याच ताकदीनं गाजवला वाजवला. आणि अर्थातच हुकमाचे एकटे अर्थातच अमर भारत काळसुरे संघाच्या मैदानाच्या बाहेर बाबू मोगरे असेल अजब केटवलकर आणि प्रथमेश लाले हे मैदानाच्या बाहेर आहेत. आणि चौथा धक्का मिळतो एका पक्षाच्या संघाला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच मगाशी म्हटल्याप्रमाणे अमोल मांडवकरने सांगितल्याप्रमाणे अर्थातच दोन्ही संघ या प्रभाकर लाल यांच्या तालमीमध्ये क्या वाटाय जबरदस्त आणि सुंदर असा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सुंदर अशी संयम गावकर त्यांना ठिकाणी पकड होते. संयम गावकरला देखील यशस्वी होता. या मात्र आणि योगेश काष्टेची ही थोडीशी चूक धांदळ घाई जो थोडीशी आपल्याला अति काही संकटात नाही. आणि ती बसवलेला अर्थातच हातखंडा अर्थातच केमेश्वर कुंभे संघाला मात्र घसरण लागायला सुरुवात झाली. अमर भारत काळसुरे संघाच्या प्रांगणामध्ये अमोल मांडवकर चढाईला सामोरं जातोय. देखील पाहायला मिळाला. आणि सुरुवातीलाच अमर भारत काळसुरे संघाचा घसरलेला डाव अमोल मांडवकरच्या एका चुकीने मात्र पराभवाला सामोरे जाते. याच मैदानावरती पुन्हा आपल्याला पाहायला मिळाला. एका पाठोपाठ हुकमाचे एक मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर मात्र अर्थातच थोडासा आनंदाचं वातावरण केमेश्वर कुंभे संघाच्या प्रांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. परंतु एका मात्र नवदीप कबड्डीपट्टूच्या चढाईत तब्बल 2 गुणांची कमाई झाली. आणि घसरलेला डाव मात्र 15 नंबर बनवून प्रदान केल्या. नवदीप पुढची रणनीती ही केमेश्वर कुंभे संघाची. अर्थातच घरच्या मैदानावरती दादागिरी दाखवत असताना मात्र आपलं स्वप्न सत्याच्या ठिकाणी आज आणि हे अमर भारत काळसुरे संघाचं भगव वादळ भोंगवणारं भगव वादळ रोखण्यात यश मिळतंय. तर गावकरला पकड होते की लालेकडून ऋतिक लालेकडून सुंदर अशी पकड होते ती शयन गावकरला. शयन गावकरचा जलवा मात्र आज कुंभे गावच्या ऐतिहासिक मैदानावरती सुरू नगा बसल्यासारखं आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्यांदा यशस्वी पकड होते कसं होणार आता दशा हुकमाचा ऐका. शयन गावकरकर मात्र मैदानाच्या बाहेर आहे. आणि
वाकवलीच्या मैदानाप्रमाणे प्रथमेश लालेचा खेळ बहरणार आणि खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये रंगतदार वाढणार. धर्मेंद्र खान चढायला समोर जाते तर अर्थातचा चार नंबर मध्ये प्रदान केलेला केमेश्वर कुंभे संघाचा नवदीप कबड्डीपटू आहे. कशा पद्धतीने असणारा ही खेळी आणि रिकार्थाने माघारी परतावं लागते कारण झुंजारचं क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. घसरलेलं डाव सावरल्यानंतर मात्र त्यास तापतीनं मात्र बचावात्मक खेळी साकारणार आहे ती अमरगड टाळसुरे संघ. आम्ही नेहमीच सांगत असतो कारण पायाने चालणारी माणसं अंतर्कट डोक्याने चालणारी माणसं आपलं ध्येय गाठतात. आपल्या ध्येयापर्यंत जर पोहोचायचं असेल तर शांत डोक्याची रणनीतीचा वापर या ठिकाणी करावा लागणार. काय तगडावे नाही संघासोबत अमर भारत काळसुरे संघाकडून काउंट केले जाते आणि अर्थातच क्या बात आहे जबरदस्त कासारे सरांच्या प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरतो तर अर्थातच प्रथमेश लाले. त्याचप्रमाणे श्याम दाडेकर यांच्याकडून 200 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरतो तर अर्थातच 100 रुपयाच्या मानकरी ठरतो तर प्रथमेश लाले. संदेश शाळवी यांचा 500 रुपयाचा मानकरी ठरतो प्रथमेश. थोडसं टायमिंगनी साथ दिलं नाही तर अझरचा देखील इथं बाजा उभे राहत आहेत ते नितीनजी शेठ. आता कोणत्या पद्धतीची एनर्जी देणार शयन गावकरला यश मिळत आहे. तब्बल 2 गुणांची कमाई होते आणि गावात पलटवार होणार याच्याकडे मात्र शंका नाही कारण त्या ताकदीचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ 6 वर्षाने तब्बल 5 वर्षाने आज आमने सामने खेळताना आपल्याला पाहायला मिळतात वाकवलीच्या ऐतिहासिक मैदानावरती आणि आज कुंभेच्या ऐतिहासिक मैदानावरती अमर भारत टाळसुरे संघ आणि केमेश्वर कुंभे. सलग दुसऱ्यांदा लोन झाल्यानंतर मात्र रणनीतीत बदल होतोय आणि शयन गावकडकरला खेळाचा सूर गवसणार का याच्याकडे देखील सगळ्यांच्या नजरा लागल्या. जर शयन गावकडकरला जर खेळाचा सूर गवसला तर खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये चाललेली घसरण सामन्यामध्ये चाललेला प्रयत्न करण्यात यशस्वी होऊ शकतो. क्या बात आहे जबरदस्त मारल्याचा दावा ठोकतोय. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे की अपील जोरदार चालू आहे. प्रेक्षकांना विनंती आहे आपण आरडाओरडा न करता आपण कार्यक्रमाचा सामन्याचा मनगुरतपणे आस्वाद घ्यायचा आहे आणि रमेशकडून पुन्हा एकदा चढायला समोर जातो तो संजय गावकडकर. एका गुणाची कमाई होते केमेश्वर कुंभे संघाच्या खात्यात आणि आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आज जवळजवळ 1:30 वाजायला आलेला आहे आणि या सामन्याचा मनोरथपणे आस्वाद महिला वर्ग देखील घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच आज जशास तसं उत्तर अमर भारत टाळसुरे विरुद्ध केमेश्वर कुंभे हा कबड्डीचा खेळाचा चढायला समोर जातो. शयन गावकडकर मताचा वापर करत चाणक्यच्या पद्धतीने मात्र कुणाची कमाई होती आणि लाईनचा थरार आपल्याला पाहायला मिळणार कारण दोन्ही संघ त्याच ताकदीचा आहेत. अर्थातच प्रथम क्रमांकाचा दावेदार असणार आहे दोन्ही संघ आमने सामने ह्या अंतिम लढतीमध्ये आणि म्हणूनच हे मानाचं शीर्षक प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आहे. रोख रक्कम 5,000 आणि आकर्षक चषक आता मानकरी कोण करणार याच्याकडे देखील सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. टेक्निकल पॉइंट कशा पद्धतीने गाव सावरणार
लक्ष्मण डिके याचं देखील सामन्याचा मनमुराद पुणे आस्वाद घेत आहे. तर एकच नामवंत भाग्या काष्टे देखील या सामन्यातून या स्पर्धेतून बाजूला झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर खऱ्या अर्थानं सगळ्यांचं मनापासून स्वागत करेन. आपला आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मंडप डेकोरेटर्स अर्थात डीजे साऊंड सर्व्हिसचे मालक अर्थात संतोष चिकवट. आतापर्यंत सगळ्या सामन्यापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत असंच मोलाचं सहकार्य प्रेक्षक वर्गाने करायचं आहे. आणि ही चाललेली ही पंचक्रोशीतली कबड्डी स्पर्धा आहे. ही प्रो कबड्डीच्या नियमाला थोडस बघत देत आपण या स्पर्धेला समोर जातोय. आणि म्हणूनच सगळ्यांनी आपण खेळण्याच्या वातावरणामध्ये या स्पर्धेचा समारोप करायचा आहे. दरम्यानच्या काळात दोन्ही संघ या ठिकाणी तिरलेबळ बलाढ्य आहेत, पातळपूर आहेत, किंडर पाण्यात दरवेशनाय कबड्डी पटूंचा वर्ण दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जसे जसं उत्तर दिलं जाणार आहे कारण प्रथम क्रमांकाचा दावेदार असणारे दोन्ही संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच उमेगावचे शिक्षक मेहजी घडवले यांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पोलीस मित्र संघटना कुंभे शाखेच्या वतीनं मयजी शिकवण सर आपलं मनापासून मनस्वी हार्दिक स्वागत. मयजी घडवले आणि दरम्यानच्या काळ चढायला समजला तो प्रथमेश लागले. मध्यंतरांत मात्र दोन्ही संघ बचात्मक खेळ साकारताना आपल्याला पाहायला मिळतो. थर्ड रेडचा इशारा कुंभे संघासाठी आणि तिसऱ्या चढायला समोर जातोय तो अर्थातच नवनीत कबड्डी पटोय चमकत सितारा आहे. आणि कशा पद्धतीने असणार आहे थर्ड रेडचा हा ठराव कारण रिकाम्यातून माघारी परत तुमच्या मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. गुणांची कमाई आणि चौडा पकडी दातकंड असणारा बारा सिझनने निशाणा साधला आणि मात्र एका गुणाची कमाई होते त्यावर भरत काळसुरे संघाच्या गोटामध्ये. थर्ड रेडचा इशारा धोक्याची घंटा वाजली जाते. थर्ड रेडच्या चढाईवरती आणि कोपरा रक्षकाला मारतोय. मला वाटतं आझरची घंटा वाजवणार परंतु आचारनेच घंटा वाजवून माघारी परततोय. एका गुणाची कमाई होते आणि योगेश काष्टे तयार चढाईला सामोरा जातो. अर्थातच अनेक स्पर्धा अनेक बाबू मोगरी मात्र कमाई होते आणि दरम्यानची कान चढायला सामोरा जातो तर पुन्हा एकदा आझर टेटवलकर. टिकासाईकी लढत आपल्याला पाहायला मिळते आणि तिघांमध्ये जर पक्कड झाली आणि हा ताकदीचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळते. आमच्या पडू नकोच खुर्ची संकट मोडशी नाम आहे. आणि दरम्यानच्या काळात सोमेश्वर कुंभे संघाचा डाव असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अमन मांडवकर चढाई मारतात आपल्याला पाहायला मिळते. दुवादार अशी खेळी साकारताना आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी बाळाशिबणला चकवा देतोय आणि घसरलेला मात्र सह्य शयन गावकरकर मैदानामध्ये दाखल होतोय. कशा पद्धतीने असणार पुढची रणनीती ताकदीचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं आपल्या ताकदीचा पुरेपूर फायदा अजर टिटवलकरने आपल्या संघाला कळवून दिलेला आहे. अर्थात अमर भारत काळसुरे संघाचा हुकमाचा एक का दरम्यानच्या काळ चढायला सामोर जातोय तो अर्थातच शयन गावकरकर. एकाएकी उरलेला शयन कशा पद्धतीने गाव सावरणार का याच्याकडे देखील सगळ्यांच्या नजरा लागल्यात कारण लांब हाताचा वापर करत आहे की लांब परत गळी टिपण्याचा सुद्धा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. शयन गावकरकर किती वाजते आणि थोडीशी तक आणि अर्थातच पुन्हा एकदा एक लोन होतोय परंतु बोनस लाईन पार करण्यात यशस्वी होऊन एका गुणाची कमाई करून देतो तो शयन गावकरकर. मध्यंतरापर्यंत चाललेला हा डाव मात्र डावावरती या ठिकाणी सुंदर असं पक्कड बसवलंय. चालू सामन्याचा जर गुण फरक ऐकला तर पाहूया आपण खेमेश्वर कुंभे 23 गुणांवरती खेळतोय तर अमर भारत काळसुरे 23 तब्बल 7 गुणाने मात्र सामना अमर भारत काळसुरे संघाने आपल्या बाजून घेतलेला आहे. म्हणले की हा खेळ कबड्डी आहे मारोसंडी जोश तरुणाचा जागतला हा खेळ तर महाराष्ट्राचा अर्थातच महाराष्ट्राच्या लाल मातीचा रंग मैदानी खेळ आज कुंभे गावच्या ऐतिहासिक मैदानावरती इतिहास घडवून जाणार. शयन गावकरकर चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळते काय बात आहे. बैठी लात मारत दोन नंबरचे प्रेक्षकाला मात्र टिपण्यात यशस्वी होतोय.
जर पटवार करला यशस्वी पकड होते आता मात्र सामन्याने कशा पद्धतीने पलटवार होणार कारण सात गुणाची असणारी आघाडी फक्त फक्त दोन चित्तधारक क्रोमर्स का खेल एका गुणाची कमाई होती आणि दरम्यान ठिकाण चढायला सामोरा जातोय तो शयन गावकडकर आव्हानात्मक ही चढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रतिस्पर्धी एकमेकांना आव्हान देताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि सामना संपायला शेवटचा एक मिनिट आणि दरम्यानचे काम चढायला सामोर जाते तो प्रथम असणारे एका गुणाची आघाडी आहे की अर्थातच केमेश्वर कुंभे संघाकडे आणि कशा पद्धतीने असणार आहे आझाद टेटवलकर मैदानाच्या बाहेर आहे आणि चढाई मार्फत प्रथमेश लाले भूकमाचा एका भरवशाचा एक काय असणार आहे आणि दरम्यानचे काळात चढाई मार्फत आहे तो अमोल मांडवकर दोन गुणाची आघाडी आहे शेवटचे क्षण फलकवार झाला आणि आणि दरम्यानच्या गाण चढायला सामोर जातोय तो संजोग संजोग या ठिकाणी सामना संपाय सामन्यावरती पक्कड बसवतोय निसंख्य प्रभाकर जिनाले यांच्या आधिपत्याखाली घडलेले दोन्ही संघ आम्ही सामने त्याच ईर्ष्येनं आज खेळताना आपल्याला पाहायला मिळालं प्रभाकरजी लाले यांच्या मनातलं जे स्वप्न जे होतं ते शयन गावकडकरच्या माध्यमातून यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं शयनला घडवण्याचं जे मनोजय होतं ते प्रभाकरजी लाले याच खऱ्या अर्थानं आज घरच्या मैदानावरती शयनने देखील रामेश्वर महाराज की जय गणपती बाप्पा आणि खऱ्या अर्थानं तर मित्र तुम्ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या इथे गावामध्ये कुंभे गावामध्ये ज्या कबड्डी स्पर्धा झाल्या त्या तुम्ही पाहिलं असेल आणि त्या कबड्डीच्या स्पर्धेमध्ये खेमेश्वर क्रीडा मंडळ कुंभे विजेता झाली आणि उपविजेता अमर भारत क्रीडा मंडळ तालसुरे झाली तर आता हे आपले सर्व मित्र आहेत आणि ते देखील होते कबड्डीच्या मॅच वगैरे बघायला तर कसं वाटलं आजच्या मॅच कसं झाल्या ओके तर मित्रांनो तुम्हाला आजची जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटू आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू